आणि आता आपण दिवसभरातल्या मोठ्या राजकीय टॉपलाईन बातम्या बघूयात. 55 जागा आम्हाला महायुतीत मिळणार असतील तर समाधानी नाही. तिन्ही पक्ष 100 जागा लढू म्हणतात. जर 100 वर सगळे लढले तर सर्वांना वेगळंच लढावं लागेल. अमोल मिटकरींचं हे वक्तव्य आहे. भाजप मोठा पक्ष महायुतीच्या नेत्यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना समजवावं. बावनकुळेंच्या मिटकरींना कान पिचक्या. बावनकुळेंकडून राज्यात डबल इंजिन सरकार येण्याचा उल्लेख. 2024 विधानसभेमध्ये या महाराष्ट्राची 14 कोटी जनता डबल इंजिन सरकार हे त्या महाराष्ट्राकरता पुढं या महाराष्ट्राच्या भल्याकरता राहील. मला पक्षाकडून यावर आवर घातला जात असेल तर शिरसाट दरेकरांना देखील आवर घाला. अमोल मिटकरींचं वक्तव्य. अमोल मिटकरी यांनी तोंडाला लगाम घालण्याची आवश्यकता आहे. कारण अमोल मिटकरींना अधिकार दिलाय का? त्याच्यामुळे अमोल मिटकरींच्या बोलण्याला महत्व द्यावं असं मला अजिबात वाटत नाही. मला पक्षाकडून आवर घातला जात असेल तर शिरसाट आणि दरेकरांना देखील आवर घाला. अजित पवारांच्या अमोल मिटकरींचं हे वक्तव्य आहे. मिटकरींना आम्हाला बोलण्याची गरज नव्हती. मुख्यमंत्री शिंदे मला आवर घालतील. शिंदेगडाचे आमदार संजय शिरसाट यांचं उत्तर. त्यांनी आम्हाला बोलण्याची काही आवश्यकता नव्हती म्हणून आम्हाला आवर घालणं वगैरे जर काही असेल तर शिंदे साहेब मला निश्चित आवर घालतील. शिंदे साहेबांचा तो अधिकार आहे. कोणी कितीही डोकं फोडलं तरी भाजप 200 खाली जागा लढवणार नाही. दादा गटाला 20-22 आणि शिंदे गटाला 30-35 जागा मिळतील. रोहित पवारांचा टोला. गटाला 20-22 जागा मिळतील आणि शिंदे गटाला कुठेतरी 30-35-40 आसपास मिळू शकतात. राहिलेले जे असतील ते त्यांचे मित्रपक्ष जे असतील. पण भाजप काहीही झालं कितीही कुणी डोकं फोडलं तर 200 जागेच्या खाली काही लढणार नाही. महाविकास आघाडीत ज्याच्या जास्त जागा असतील त्याचा मुख्यमंत्री. दिल्लीतील काँग्रेसच्या बैठकीमध्ये हा निर्णय. विधानसभा एकत्र लढायचे आहेत. जुलैपर्यंत जागा वाटपही ठरणार असल्याची माहिती. महाविकास आघाडी सत्तेवर आलं पाहिजे याला प्राधान्य. मुख्यमंत्री कोण यावर भाष्य करणं टाळलं पाहिजे. तुम्ही मुख्यमंत्री होणार का या प्रश्नावर जयंत पाटलांचं उत्तर. कुठल्याही पक्षाने मुख्यमंत्री अमका होणार तमका होणार तमका होणार अशी भाष्य करणं टाळलं पाहिजे असं माझं मत आहे. महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढायचं आहे. जुलैमध्ये जागा वाटप संपवा. मुख्यमंत्री कोण होणार याचा निर्णय हायकमांड घेणार. विजय वडेट्टीवार यांचं वक्तव्य. आणि आता आपण दिवसभरातल्या राजकीय टॉपलाईन बातम्या बघूयात.